नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रॉबेरीपासून एक अशी रेसिपी पाहणार आहोत ते लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते। तर चला पाहूयात आपण। तर इथे स्ट्रॉबेरी आणली होती, तिला धुवून मी अजून अशामध्ये ठेवून दिलं होतं फ्रीजमध्ये। तर लहान मुलांना माझ्या आवडत होती, तर ते सारखं स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी म्हणत होते। मग चला म्हटलं आणूया। तर आणल्यानंतर त्यांना खायला दिलं, तर एकानेही स्ट्रॉबेरी खाल्ली नाही। तर चव थोडीशी आंबट गोड असते, त्याच्यामुळे त्यांना आवडली नाही ती चव। तर आता काय करायचं ह्या स्ट्रॉबेरीचं, म्हणून मग मी म्हटलं चला काहीतरी याचं बनवूनच टाकूयात। तर अशा प्रकारे स्ट्रॉबेरी छान अशी मी कापून घेतली। एका स्ट्रॉबेरीचे असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत मी। पाठीमागलचे आपल्याला थोडासा भाग असा कापून घ्यायचा आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला छान असे छोट्या छोट्या भागमध्ये पीसेस असे छोटे छोटे करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्या कढईत मी दोन मोठ्या वाट्या दूध घेतलेलं आहे। तर हे दूध तापून फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ते दूध घेतले। तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते दूध घ्या, हे म्हशीचं दूध आहे। त्याच्यानंतर अर्धी वाटी मी साखर टाकलेली आहे। तर साखर टाकून आपल्याला छान असं दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम तुम्ही लो किंवा हाय पण ठेवू शकता, तसं काही नाही। तर तुमचं भांडं थोडंसं पसरट घ्यायचं, कारण मग उतू जात नाही, दूध छान उकळते। तोपर्यंत आपण इथे छान असं एक मिक्सअप करून घेऊयात। तर इथे मी दूध घेतले अर्धी वाटी, त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचं आहे, आणि कॉर्नफ्लावरचे आपल्याला मस्त स्लरी बनवून घ्यायचे आहे। हलवून असं एकही गाठमध्ये राहू नये अशा प्रकारे छान असं हलवून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर 5 ते 10 मिनटं छान दूधाला उकळी आल्यानंतरच आपल्याला हे कॉर्नफ्लावर याच्यामध्ये टाकायचं आहे। तर आता कॉर्नफ्लावर आपल्याला थोडं हलवून टाकायचं आहे, कारण मग थोड्या वेळानं अजून खाली जाऊन बसतं, म्हणून मग आपल्याला हे हलवून कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचं आहे। आणि कॉर्नफ्लावर टाकल्यानंतरही आपल्याला 5 ते 10 मिनटं ह्याला छान असं उकळी आणून घ्यायचं आहे। तर छान अशी उकळी आलेली आहे, पसरट भांडं असल्यामुळे बिलकुल उतू जात नव्हतं। तर छान असं आपल्याला झालेलं आहे। आता ते थोडं थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात। आणि इथे आपण जे कापून ठेवलेले होती स्ट्रॉबेरी, ते आपण एका कढईमध्ये टाकून घेऊयात। आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे। आणि साखर टाकून आपल्याला छान ते गॅसवर हलवून घ्यायचं आहे, आणि छान असं त्याची पेस्ट प्युरी बनवून घ्यायचं आहे। तर आपल्याला हलवत राहायचं आहे, छान असं स्ट्रॉबेरी शिजते, आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिकच ते बारीक असं होऊन जातं। तर जास्त बारीक करायचं नाही, थोडे थोडेसे आपल्याला फ्लेवर असं ठेवायचं आहे आतमध्ये। तर छान अशी शिजलेली आहे, आता ह्याला मी एका मिक्सरमध्ये काढून घेते। अगोदर आपल्याला दूध टाकायचं आहे, जे थंड झालं आहे ते साईडला ठेवलेलं आपण ते टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं दुधाला मिक्सरला हलवून घ्यायचं आहे। तर मिक्सरला आपल्याला 1-2 वेळेस फिरवून घेतल्यानंतर अशा प्रकारे छान असं फेस आलेला आहे। त्याच्यानंतर आपण आता स्ट्रॉबेरी टाकून घेऊयात। स्ट्रॉबेरी पण थंड झालेली आहे, त्याच्यानंतरच आपल्याला टाकून घ्यायचं आहे। स्ट्रॉबेरी टाकून आपल्याला इथे मी दुधावर जी साय काढली होती त्याला थोडंसं फेटून घेतलं आहे, आणि ते टाकून घेत आहे। तर चमच्यानेच आपल्याला वाटी तसं फेटून घ्यायचं आहे, थोडंसं हलवून हलवून अशा घट्ट असं तयार झालेलं आहे। ते टाकून आपल्याला आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तर 1-2 वेळेस मिक्सरला फिरून असं छान असं आता घट्टसर दाटसर आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। तर एका डब्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे। तुम्ही कोणताही पसरट डबा किंवा तुमच्याकडं आईस्क्रीमचं काही क्यूब वगैरे असतील किंवा ग्लास वगैरे, त्याच्यातही टाकून घेऊ शकता। तर मी एक डब्यात टाकून घेतलेलं आहे, आणि ज्याचं झाकण थोडंसं लूज आहे म्हणून काय केलं आहे, मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे, त्या झाकणाला अशा प्रकारे लावलेली आहे, आणि आपल्याला झाकण असं गच्च लावून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याला अख्खी रात्र, एक रात्र किंवा 8 ते 9 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता फ्रीजमध्ये रात्रभर ठेवलं होतं मी, आता पाहूयात। सकाळी उठून मी पाहिलं तर मस्तसं घट्टसर झालेलं आहे आपली आईस्क्रीम। तर एका चमच्याच्या साहित्याने मी अशा प्रकारे काढून घेते आहे, खूप छान झाली आहे, एकदम छान अशी अलगद निघती आहे, आणि चवीलाही अप्रतिम झाली होती। तर सगळे मी काढून घेतलेले एका वाटीमध्ये। तर लहान मुलांना मी जे माझी मुलगी खात नव्हती जी स्ट्रॉबेरी, तिला खायला दिली, तिने इतक्या आवडीनेच खाली हे आईस्क्रीम, मुलानेही खाल्ला। तर खूप छान झाली, घरच्या साहित्यामध्ये कमी साहित्यामध्ये झटपट अशी होणारी आईस्क्रीम आहे। नक्की बनवा एकदा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जाता जाता 1 लाईक 1 सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय बाय।